नव्हता करत असंच पडून असायचा, जिथं टाकल तिथंच पडायचा, असं झोपलेलाच असायचा, उठत नसायचा. आता सायकल पण खेळतो, फायंडल मारतो. वा वा वा. सांग पूर्ण नाव सांग. मी कुठं टोचतो तुला, तू सांग कुठं टोचतो. इथे. अजून तिथे. अजून तिथे. जेवण झालं का तुझं? काय तर सेरेब्रल पाल्सी कशामुळे होतं किंवा लहान मुलांना मेंदूचे विकार का होतात, आपल्या आपल्याला वाटत असेल ना आपल्या बाळाला हा मेंदूचा आजार होऊ नये, तर त्याची कारणंही माहिती पाहिजे. तर ही जी कारणं आहेत त्यातलं सर्वात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे हा हायपोक्झिक इन्सल्ट म्हणतात. जन्माच्या वेळेस जर ऑक्सिजन कमी मिळायला लागला, जन्माताना बाळ जर रडलं नाही, जन्मल्यानंतर फिट्स यायला लागले, काबीळ झाला, अशा बऱ्याच कारणांमुळे मेंदूवर जर सूज यायला लागली किंवा मेंदूची जी काही कार्यक्षमता आहे ती कमी व्हायला लागली, तर आपल्याला सेरेब्रल पाल्सीसारखे आजार पाहायला मिळतात. आता हा सेरेब्रल पाल्सीचे जी मुलं आपल्याकडे येतात, ही जी मुलं आहेत भरपूर प्रमाणामध्ये सफर असतात. ट्रीटमेंट नाही असं बऱ्याच पालकांना वाटतं, जे ह्या सेरेब्रल पाल्सीच्या मुलांना ट्रीटमेंट नाही किंवा ही बरी होऊ शकतात हे माहिती नाही. पण मला एवढं सांगायचं आहे की 5 वर्षाच्या आतली जर मुलं आली आपल्याकडे तर कम्प्लीट बरं होऊ शकतात. आता ही जी 1-1, 2-2 वर्षाची किंवा 3-3 वर्षाची आपल्याकडे सेरेब्रल पाल्सीची मुलं येतात, ह्या मुलांना कम्प्लीट पूर्ण बरं होणं, चालणं चालता येणं किंवा त्यांनी बोलणं किंवा समाजामध्ये त्यांनी स्वतःचं आयुष्य जगणं, स्वतः जगणं, इथपर्यंत त्यांना कव्हर करण्याचं काम आपल्याला आयुर्वेदाच्या माध्यमातून करता येतं. पण ही जी ट्रीटमेंट करत असताना जर बालक जो आहे किंवा जे काही सेरेब्रल पाल्सीचं मूल आहे ते जर 6 वर्षाच्या पुढे किंवा 10 वर्षाच्या पुढे किंवा 12-15 वर्षाच्या पुढे असेल, तर आपल्याला ह्या ट्रीटमेंटमध्ये लिमिटेशन्स येतात. मोठ्यानं मान. आता आपण जी ट्रीटमेंट केली ना त्याच्यात हे बोलतच नाहीत लेकर, त्याला सेरेब्रल पाल्सी नावा आजारात कळतही नाही, आई ओळखत नसतात. तो किती दिवसात ओळखायला लागला आई? ते का म्हणजे नाही का सर असं ओळखत होता मला आणि त्याच्या पप्पाला आणि आजी आजोबा, फक्त तेवढंच ओळखायचं आणि त्याच्या चुलता चुलती, बाकी कोणाला ओळखत नव्हता. बरं, आपण सुरू केल्यानंतर किती दिवसात बदल वाटला? बदल म्हणजे लगेच 15-20 दिवसात फरक पडला, म्हणजे त्याच्या बोलण्यात. चालायला कधी लागलं ते? चालायला थोडा दिवस तिथं ट्रीटमेंट घेतल्याने बंद केलत ना, थोड्या दिवस आपण मीच केलत बंद ते कोरोना मध्ये, म्हणून मग ते जरा जास्त लवकर व्हायचं ते उशिरा व्हायला. मग त्याला मान कधी धरली? किती दिवस मान का त्याने? बघा 1.5-2 महिन्यात धरायला लागला. आता वय किती त्याच? आता का 5 वर्ष झालोय. आणि आला तेव्हा वय किती होत? वय का त्याच? 3 वर्ष होत. 3 वर्ष चालू होत. तोपर्यंत मान धरली नव्हती त्यानं? काहीच नव्हतं करत, असंच पडून असायचा, जिथं टाकल तिथंच पडायचा, असं झोपलेलाच असायचा, उठत नसायचा. आता सायकल पण खेळतो, फायंडल मारतो. वा वा वा. ए दे टाळी. सगळं करतोय आता. टाळी दी. तरी मध्ये प्रेग्नन्सी मध्ये तर मी 9 महिने नव्हता. हा, नव्हते आले सर, म्हणजे असं गोळ्या होत्या तेच मी चारायचे, म्हणजे मला उठाय बसाय येतच नव्हतं ना, दुसऱ्या कोणासोबत येतच नाही. येस. बोल की सरांना, तुम्ही जेवण केलं का? तुम्ही जेवण केलं का? केलं मी. आता तुलाच खातो मी. दादा कसा आहे? म्हणून बरं. मग माझं नाव माहिती आहे का तुला? नाही सर. पाठ करून पुढच्या वेळेस.